57 किलो वजन गटामधील सुरू होते आहे। पप्पू कालीकर सरपंच 65 किलो, सुरेश कोकाटे पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये, निखिल पवार लातूर निळ्या पट्टीमध्ये तयार रहा, भरत पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये आणि सद्दाम शेख कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार आहे। जय पहलवान 65 किलो चौऱ्याहत्तर सेमी फायनल। हाँ अक्षय चव्हाण, बस बस ओके, अक्षय चव्हाण लालपट्टी, राकेश तांबोळकर निळीपट्टी, दुसरी सेमी फायनल शुभम थोरात पुणे जिल्हा लालपट्टी, संकेत हजारे अहमदनगर निळीपट्टी। ब्याण्णवी सेमी फायनल होणार। फायनल मध्ये गेला, फायनल मध्ये प्रवेश केला, संध्याकाळी फायनल, अभिनंदन। हाय हाय मी हाय हाय हाऊ त्याच्यावर फोन केला तुम्हाला। हॅलो वस्ताद, ते ढेरे तर वस्ताद किलो तयार आहे या कुस्तीनंतर। सुरेश कोकाटे पुणे वृद्ध निखिल पवार लातूर पर्यंत तयार रहा, कारण ऊन होतंय ज्यादा। पहला समाप्त, स्कोर है 0-1, रेड 0 ब्लू 1। विजय पहलवान 1-2 साठी लढणार, हरणारे पहलवान 3-4 साठी लढणार आहेत। त्याची कृपया स्पर्धक पहलवान त्यांचे वस्ताद नोंद घ्या। रणवाद्य शिवकालीन याला वाद्य म्हणतात। स्वतंत्र अशी व्यवस्था छत्रपती शिवराज यांनी खासबाग मैदानामध्ये हरगे वादनासाठी केलेली आहे। खासबाग मैदानाचं स्ट्रक्चर खरोखरच कुठेही बसल्यानंतर कुस्ती दिसू शकते अशी व्यवस्था केलेली आहे। कृष्ण आणि चानोराच्या कुस्तीसाठी कंसानं जे मैदान बांधलं
ते मैदान आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेलं मैदान यामध्ये फरक एवढाच आहे की कंसाला जे बांधलेलं मैदान आहे ते अशा प्रकारे मध्ये असतं आणि मान वरती करून कुस्ती बघावी लागते. खासबाग मैदानामध्ये मात्र मान खाली करून कुस्ती बघता येते हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. छोला देण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. रमेशला अजूनही गुणात चिडवलं नाही. टांग मारण्याचा प्रयत्न अतुलचा. अशा तुफानी लढती शाबासाहेब डेंजर केलेला अतुलला. फारंदाज सुंदर फारंदाज कुस्तीगिरी झोनच्या बाहेर परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ. तुफानी लढती आणि खरोखरच समाधान वाटाव्या अशा लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि सायंकाळच्या सत्रामध्ये या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम लढतीच्या फेरीला प्रारंभ होणार आहे. कोण होणार सेना केसरीचा मानकरी याचा पैसा सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. अशा या चित्तथरारक लढती पाहायला मिळण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलेलं आहे ते प्रमोद नाना भानेगिरे साहेब यांच्या अटक प्रयत्नामुळं या ठिकाणी या कुस्त्या पाहायला मिळत आहेत. वाढली पाहिजे लाल पाच निरा दोन आणि परत मध्यभागी कुस्तीला महाराष्ट्राला आपल्या पुणे जिल्ह्याला दरवर्षी पदक मिळवून देणारा निखिल कदम आणि तोडीस तोडसा निलेश हिरगुडे. कोल्हापूरचा तुफानी म्हणलं आणि घोट्यात ना पट अक्षय चव्हाण आखडे जोड्या लालपट्टी बांधा. राकेश तांबोळकर कोल्हापूर. पूर्वीच्या काळामधली कुस्ती आणि आताची कुस्ती स्पर्धेतली कुस्ती आणि मल्लविद्येची कुस्ती पूर्वीच्या काळी दोन दोन अडीच अडीच तास काही कुस्त्या चालल्या त्यावेळेला नेमाचं बंधन नव्हतं. ही मैदानी कुस्ती आणि या ठिकाणी ही चालू असणारी स्पर्धेतली कुस्ती आहे. 2016 आणि 2020 ऑलिम्पिकमध्ये कुस्ती टिकली त्याचं काय एकमेव कारण म्हणजे कुस्ती करणारे 171 देश आहेत आणि त्या प्रतिनिधींची मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये 97 देशाचे प्रतिनिधी हजर होते आणि 97 पैकी 49 देशांनी या ठिकाणी कुस्ती टिकली पाहिजे याच्या बाजूनं मतदान केलं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे की 2016 आणि 2020 ऑलिम्पिकमध्ये कुस्ती टिकली. याचं कारण एकच आहे आणि संपलेले अतिशय प्रेक्षणीय कुस्तीमध्ये रमेश हिंगवले अंतिम फेरीमध्ये प्रवेश. 65 किलो सुरेश कोकाडे पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये, निखिल पवार लातूर निळ्या पट्टीमध्ये.